महाजन हॉस्पिटल कराडमध्ये शस्त्रक्रियेचे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध. आता गुडघ्याचे ऑपरेशन अत्याधुनिक रोबोटच्या सहाय्याने. सातारा जिल्ह्यात प्रथमच महाजन हॉस्पिटल कराडमध्ये गुडघ्याचे ऑपरेशन अत्याधुनिक रोबोटच्या सहाय्याने होणार. याबाबतीत अधिक माहिती देताना डॉक्टर सी व्ही महाजन. नमस्कार, मी डॉक्टर सी व्ही महाजन, ऑर्थोपेडिक सर्जन, महाजन हॉस्पिटल कराड. जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी आता खूप कॉमन झाली आहे आणि त्याच्या नवीन नवीन पद्धती आता अस्तित्वात आलेल्या आहेत. सर्वात लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी. रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटची सोय महाजन हॉस्पिटल कराड येथे आता झालेली आहे. रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये ऑटोमॅटिक मशीन असते, ऑटोमॅटिक रोबोट आहे. तो रोबोट स्वतः प्लॅन करतो ऑपरेशनचं. आदल्या दिवशी आपण रोबोटिक मशीनला सगळा डाटा फीड करतो, पेशंटच्या सी टी स्कॅनचा, गुडघ्याच्या सी टी स्कॅनचा. तो डाटा वापरून रोबोट सगळं प्लॅनिंग करतो ऑपरेशनचं, कटिंग वगैरे किती करायचे, साईजेस कसे घ्यायचे, तो सगळं प्लॅन मग आपण रिव्ह्यू करायचा. त्यात आपल्याला चेंजेस असतील तर आपण करून घ्यायचे. ऑपरेशनच्या वेळी जॉईंट एकदा ओपन करून दिला की पूर्ण सर्जरी हा रोबोट करतो. रोबोटिक सर्जरीचे फायदे म्हणजे याच्यामध्ये वेळ कमी लागतो, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे ॲक्युरेट होतं आहे ऑपरेशन. मॅन्युअली म्हणजे आपण हाताने जे करतो कटिंग, त्याच्यापेक्षा हे कटिंग एकदम सुपिरियर आणि ॲक्युरेट असतं. आणि हाडाचा जो भाग कट केला जातो तो प्रत्येक ठिकाणी एक एक मिनिट वाचतो, म्हणजे बोन लॉस जो म्हणतो आपण ऑपरेशनमध्ये तो कमी होतो, टाके कमी पडतात, रक्तस्राव कमी होतो. ऑपरेशन नंतर पेशंटचे रिकव्हरी, पेशंट चालणे, पेशंटची सूज कमी येणे, पेशंटचं दुखणं कमी असणे, ह्या सगळ्या गोष्टी मॅन्युअल म्हणजे आपण हाताने करतो ऑपरेशन त्याच्यापेक्षा फार सुपिरियर असतं. ह्याच्यामध्ये दुसरा फायदा म्हणजे ऑपरेशन नंतर जे हॉस्पिटलमध्ये आपण पेशंटला थांबवतो ते सुद्धा एक दोन दिवसांनी आपल्याला कमी करतात, म्हणजे पेशंट लवकर घरी जातो. पेशंटचा जो सॅटिस्फॅक्शन रेट आहे ऑपरेशन नंतर जे समाधान असतं पेशंटला ऑपरेशन केलं ते जास्त चांगल्या प्रकारे असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉस्टिंग जे आहे ऑपरेशनचं ते सुद्धा रेग्युलरपेक्षा असं जास्ती नाही आहे, एक 10-15% फक्त कॉस्टिंग वाढलेलं आहे. पण जो फायदा आहे तो जास्त आहे म्हणजे आणि हे जी रोबोटिक टेक्नॉलॉजी आहे ती एकदम लेटेस्ट आहे भारतात किंवा पूर्ण जगातच ही आता सगळ्यात लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे. आणि सातारा जिल्ह्यात आपल्या हॉस्पिटलमध्ये ती प्रथम आलेली आहे आणि याचा सर्व रुग्णांनी फायदा करून घ्यावा.